विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री इंग्लिश ट्यूटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. आज आपण काय करणार आहे बघा की फर्ब फॉर्म्स हे कसे लक्षात ठेवायचे आज आपण पाहणार आहोत. पहिली गोष्ट लक्षात घ्या की फर्ब फॉर्मचे दोन प्रकार असतात, है की नाही, रेग्युलर आणि इरेग्युलर. आता लक्षात घ्या, रेग्युलर म्हणजे काय, ज्याला V2 आणि V3 मध्ये ED हा सफिक्स ॲड केला जातो त्याला आपण काय म्हणतो, रेग्युलर वर्ब फॉर्म्स. आणि इरेग्युलर म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये ED हा सफिक्स ॲड केला जात नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्यावा अनु, काय सांगा, तर हे जे इरेग्युलर वर्ब फॉर्म्स असतात ना, हे आपण ना ट्रिक्सनं लक्षात ठेवू शकतो. मी काय लक्षात घ्या सांगतो तुम्हाला, की मी पूर्वी पण सांगितलं की फक्त 2% वर्ब फॉर्म्स हे कसले आहेत, इरेग्युलर. बाकी सगळे कसे आहेत बाळांनो, तर रेग्युलर आहेत. मग हे फक्त इरेग्युलर तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. आता बघा, हे आपण काय करूया, तर आपण ग्रुपमध्ये करूया. आता आपण पहिला जो आहे की नाही ग्रुप ए, याच्यामध्ये आपण एक काय गोष्ट लक्षात ठेवायची, की याच्यामध्ये बाळांनो 25 वर्ब्स आहेत, की ज्याची तिन्ही रूपं सेम आहेत, म्हणजे V1, V2 आणि V3 काय असतं, सेम असतं. आता बघा, मी हे V1 लिहिलंय, याचं मी मिनिंगसुद्धा काय केलं बाळांनो, लिहून ठेवलं, लक्षात घ्या. आता मी सांगतो काय बघा, समजा कट हे वर्ब आहे, ह्याचा V2 म्हणजे पास्ट टेन्स काय होणार, कट, आणि V3 पण काय होणार बाळांनो, कट. आ लक्षात, कट 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 काय सांगा, कापणे. बघा आता पुट काय होईल सांगा, पुट. आणि काय, पुट काय सांगा, ठेवणे. आता बघा, शर्ट 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 काय, बंद करणे. बघा, हीट 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 टोला मारणे, लेट 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 परवानगी देणं, बेट 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 पैज लावणं, वेट 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 भिजणं किंवा ओलं होणे. बघा आता, सेट 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 मावळणं किंवा उभे करणं, बरोबर, द सन सेट्स, आणि बघा, सचिन सेट्स द वर्ल्ड रेकॉर्ड, म्हणजे काय येणार, वर्ल्ड काय, उभं करणं. अपसेट 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 काय होणं, दुःखी होणं. आता म्हणजे लक्षात आलं बाळांनो, ह्याची तिन्ही रूपं काय आहेत, सेम आहेत. आता पुढं बघा बाळांनो, रीड, याचा बाळांनो फक्त उच्चार आहे ना, हा काय करायचा माहिती आहे का, रेड असा करायचा, काय करायचा, रेड. आणि पुन्हा तीच रूप काय येणार, रीड. बघा, रीड रेड रीड, स्पेलिंग तेच. तसंच बाळांनो, स्प्रीड पण तसं असतं, स्प्रीड स्प्रेड आणि काय सांगा, स्प्रेड. बघा, स्पेलिंग तेच, रीड वाचणे, स्प्रेड पसरवून. आता बघा, वेड 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 विवाह करणे, सेड 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 ढाळणं म्हणजे काय, अश्रू ढाळणं, लक्षात घ्या, म्हणजे काय ना, किंवा असं रक्त सांडणं असंही म्हणतो, म्हणजे आपण म्हणतो ना, आय एम रेडी टू सेड माय ब्लड फॉर माय नेशन, अशा अर्थानं. आता रीड बघा, RID रीड रीड रीड, मुक्तता करणं असा अर्थ होतो. आणि बीड बीड बीड, तुम्ही ऐकलं असेल IPL मध्ये बीडिंग असतं, म्हणजे बोली लावणं, काय लावणं, बोली लावणं. बघा, याची तिन्ही रूपं कशी आहेत, सेम आहेत. आता याच्या पुढची बघा बाळांनो, KNIT नीट, तुम्हाला पुढचं पण काय लागेल, KNIT नीट आणि KNIT नीट. नीट म्हणजे काय, विनणे, किंवा असं म्हणतात घट्ट संबंध असणे. बघा आता, ट्वीट बाळांनो का, ट्वीट ट्वीट काय करणार तुम्ही, तिन्ही रूपं सेम लिहिणार, आहे की नाही, सोडून देणं, गेम क्विट केला, क्विट म्हणजे काय, सोडून देणं असं. स्प्लिट 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 वाटणे किंवा विभागून देणे. बघा आता, हर्ट हर्ट हर्ट, मी हार्ट म्हणत नाही, ते हृदय म्हणजे HERT, ते हार्ट असतं, हे हर्ट, इजा करणं. बस्ट बस्ट बस्ट, बघा स्पेलिंग BURST BURST BURST, बस्ट म्हणजे फुटणे. बघा आता, थर्स्ट थर्स्ट थर्स्ट, थर्स्टचा अर्थ काय असतो, तर पुश फॉरवर्ड, पुढं ढकलणं असा असतो, म्हणजे याचीही तिथे रूपं काय आहेत, सेम आहेत. आता पुढे बघा, कॉस्ट माणू, कॉस्ट म्हणजे किंमत असणं, कॉस्ट कॉस्ट कॉस्ट. बघा, कास्ट ह्याचा अर्थ थ्रो म्हणजे फेकणं. बघा, कास्ट कास्ट कास्ट, ते जात असतं ना, कास्ट म्हणजे जात, त्याचं स्पेलिंग असतं CASTE असतं, लक्षात घ्या, ह्याचं फक्त CASTE. मग आता बघा, फोरकास्ट 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 काय होणं, अंदाज किंवा भाकीत करणं, का वेदर फोरकास्ट, आलं लक्षात. आणि ब्रॉडकास्ट ब्रॉडकास्ट ब्रॉडकास्ट, ब्रॉडकास्ट म्हणजे काय, प्रक्षेपित करणं. मग लक्षात घ्या, ही जी बाळांनो जवळजवळ 25 वर्ब्स आहेत ना, ही तुम्हाला पाठ करायला किती वेळ लागेल, आय थिंक जस्ट 5 मिनिट्स, तुम्हाला फक्त 5 मिनटं लागली पाहिजे, लक्षात घ्या. आणि व्यवस्थितपणे हे लिहून घ्या आणि तुम्ही पाठ करा. किती सोपं आहे बघा, ग्रुप ए, त्याला आपण तिळ म्हणतोय, तिळ म्हणजे तीन रुपी काय, एकच असतात, त्याला आपण ट्रिपलेट म्हणूया, आलं लक्षात. आता आपण नेक्स्ट ग्रुप बघूया. विद्यार्थी मित्रांनो,
आता आपण ना ग्रुप बी बघूया. ग्रुप काय? बी. आता लक्षात घ्या ग्रुप बी मध्ये काय ट्रिक आहे बघा, तर ही ट्विन्स आहेत. आता लक्षात घ्या ट्विन्स म्हणजे काय? जुळी. आता जुळी म्हणजे काय बघा, की याचं फी वन फक्त वेगळं असणार आहे, पण फी टू आणि फी थ्री म्हणजे ही पुढची दोन्ही रूपं आहेत ना, ती सेम म्हणजे जुळी असणार आहेत, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये काय ट्रिक आहे माहिती आहे का बाणू? बघा की ही जी बाणू 24 वर्ब्स आहेत, ही आणि ही, ही ना बाणू याचा एंड आहे ना हा टी ने होतो, म्हणजे शेवट कशा न होतो? टी या लेटर न होतो. आता कसं बघा बाणू का, कीप, वीप, स्वीप, स्लीप, क्रीप, बघा हे दिसाय कसे आहेत? एकसारखे आहेत. मग तुम्ही काय करायचं माहित आहे का, की हा जो पहिला जो हे आहे ना बाणू, पहिले जी सात आहेत किंवा आठ आहेत ना, त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, तर याच्यातला एक ई काढायचा, कीप काय होतं? केप्ट. बघा आणि तिसरं रूप पण काय होणार सांगा बाणू? केप्ट. बघा कीप, केप्ट, केप्ट म्हणजे काय? ठेवणे, पाळणे किंवा राखणे, बरोबर. आता बघा वीप मग काय येईल सांगा बाणू? वेप्ट. आणि काय येईल सांगा? वेप्ट. बघा रडणे. स्वीप काय येईल बाणू का? बघा एक ई काढायचा, स्वेप्ट. आणि काय येईल? स्वेप्ट म्हणजे काय? झाडू मारणे. आता बघा स्लीप काय येईल सांगा? स्लेप्ट. आणि पुढेही तेच लिहा, स्लेप्ट. बघा क्रीप काय येईल सांगा बाणू का? क्रेप्ट आणि क्रेप्ट. बघा फिलचं काय येईल बाणू? बघा फेल्ट आणि फेल्ट. नीलचं काय बघा? काय सांगा? नेल्ट. आणि काय? नेल्ट. आणि लीप आहे की नाही बाणू, यात फक्त थोडासा बदल लक्षात घ्या, इथं मी याला स्टार केलाय ना बाणू, याचा अर्थ काय बघा? एल ई ए पी असं असतं लीप, आणि पुढे फक्त टी लागतं, लिफ्ट, बरोबर. आणि इथं पण बाणू काय येणार? लेफ्ट, बरोबर. मग आता आलं लक्षात बाणू, याच्यामध्ये आपण काय केलं? डबल ई होतं, त्यातला एक ई काढला आणि पुढे फक्त काय लावला? टी लावला. मीनिंग तुम्हाला पुढं दिले ती लिहून घ्यायची. आता बघा सेंड, स्पेंड, लेंड, बेंड आणि बिल्ड, ह्याच्यामध्ये शेवटी काय बघा? एन डी किंवा एल डी आहे. तुम्ही फक्त एकच करायचं, ह्या डी आहे ना, ह्या डीचा फक्त टी करायचा, लक्षात घ्या. आता बघा सेंड, सेंट आणि काय? सेंट, पाठवणे. आता बघा स्पेंड काय करणार? स्पेंट. आणि पुढे काय करणार? स्पेंट म्हणजे काय? खर्च करणं. लेंट बघा बाणू काय येईल? लेंट. आणि काय येईल? लेंट. बघा बेंड काय कराल? बेंट. आणि काय कराल? बेंट. आणि बघा बिल्ड बघा बाण, बी यू आय एल काय लिहू पुढे सांगा? टी, बिल्ट. आणि पुढे पण काय लिहा? बिल्ट. आलं लक्षात? म्हणजे फी टू आणि फी थ्री काय असणार आहे? सेम. मीनिंग इथं दिलंय त्याप्रमाणे लिहून घ्यायचं, लक्षात घ्या. आता याच्या आपण पुढे बघूया बाण काय बघा. आता लर्न, बर्न, मीन, लीन आणि ड्रीम. मीनिंग पुढे लर्न शिकणे, बर्न जळणे, मीन अर्थ असणे, लीन म्हणजे झुकणे बाहेरच्या बाजूला, आणि ड्रीम म्हणजे स्वप्न पाहणे. मग तर बघा इथं काय करायचं फक्त बाणू? आयास स्पेलिंग लिहायचं, एल ई ए आर एन, आणि पुढे फक्त टी लावायचं. काय करायचं? लर्न. आणि पुढे पण काय येईल बाणू? बघा लर्न. मग आता बर्नच काय येईल सांगा बाणू? बर्ट, बर्ट. मीनचं काय येईल बघा? मिंट आणि मिंट. लीनचं पण असेल बाणू? लिंट आणि लेंट. आणि बाणू का ड्रीमचं पण असेल बाणू? काय येणार? ड्रीम्ट. आणि काय येईल? ड्रीम्ट. मीनिंग पुढे आहे लक्षात घ्या. आता याच्यामध्ये काय बघा? डील, स्पॉइल, स्पील, याच्यामध्ये एक एल आहे किंवा डबल एल आहे, बरोबर. मग तुम्ही काय करायचं? जिथं एकच एल आहे ना, तिथे फक्त टी लावायचं. म्हणजे असेल बघा डील काय येणार? डेल्ट. आणि काय येणार? डेल्ट. मग स्पॉइलचं पण काय येईल बाणू? बघा स्पॉइल्ट. आणि काय येतं? स्पॉइल्ट. बाणू बघा स्पील आहे ना, याच्यामध्ये एकच एल ठेवायचा, स्पील्ट. आणि पुढे काय कराल? स्पील्ट. स्मेल काय कराल? स्मेल्ट. आणि स्मेल्ट. मग आता बघा स्पेल काय येणार? स्पेल्ट. आणि स्पेल्ट. आणि ड्वेलचं काय येईल बाणू? बघा ड्वेल्ट आणि ड्वेल्ट. आता बघा मीनिंग पुढे आहेत, डील संबंध असणे, स्पॉइल खराब होणे, स्पील म्हणजे उतू जाणे, दूध उतरत आहे तसं. बाणू का स्मेल म्हणजे गंध किंवा वास येणं, स्पेल म्हणजे अक्षर रचणे, आणि ड्वेल म्हणजे आश्रय किंवा निवास करणे असतं ना, ड्वेलिंग प्लेस म्हणजे काय? राहण्याचं ठिकाण किंवा आश्रय स्थान. म्हणजे लक्षात घ्या बाणू, ग्रुप बी सुद्धा किती इझे बघा, अगदी तुम्ही सहजपणे लक्षात ठेवा. म्हणजे येते का लक्षात? ग्रुप ए मध्ये 25, बी मध्ये 24, म्हणजे 49 वर्ब्स विथ थ्री फॉर्म्स आणि मीनिंग्स लगेच तुमच्या लक्षात आली असतील. पट दिशी लिहून घ्यायची आणि पाठ करायची, लक्षात घ्या. आणि तुम्ही प्रॉमिस दिलं पाहिजे की सर आम्ही हे नक्की पाठ करणार. तर आपण आता पुढचा आणखी एक ग्रुप बघूया.
विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ग्रुप सी बघूया, ज्याच्यामध्ये ट्विन्सच आहेत, म्हणजे पुन्हा एकदा जुळीच आहेत, लक्षात घ्या. हा तर एकदम इझी आहे, लक्षात घ्या. फक्त आता मी काय करतोय बघा, बाय विकत घेणे, ब्रिंग आणणे, थिंक विचार करणं, फाईट लढणे किंवा संघर्ष करणे, सीक म्हणजे काय तर शोधणे. बघा, टीच शिकवणं, कॅच पकडणं, फाइंड सापडणं किंवा शोधणं, बाइंड एकत्र बांधणं, विंड म्हणजे थोडक्यात कॅरी वाहून नेणं, आणि ग्राइंड म्हणजे काय दळणं. आता फॉर्म तयार करताना लक्षात घ्या बाणो, फर फॉर्म आता काय बघायचं. आता मी काय म्हणतो बघा, बीच्या पुढं वॉवेल कुठलं आहे बघा, यू आय 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 आणि ई, बरोबर. इथं मी लिहून ठेवतो, त्याच्या पाठीमागची लेटर आहेत ना ती लिहून ठेवायचे, बी म्हणजे हे स्वर आहे की नाही, याच्या पाठीमाग कुठलं आहे बी आणि बी, याच्या पाठीमाग कुठलं आहे बघा, बी आर आणि बी आर, याच्या पाठीमाग कुठलं आहे बघा, टी एच आणि टी एच, इथं काय आहे बघा, एफ आणि एफ, इथं काय आहे बघा, यस आणि यस. आता टीच आणि कॅचमध्ये काय आहे बघा, टी टी आणि सी सी. याच्यामध्ये पण बघा, या स्वराच्या पाठीमागं काय आहे बाहून बघा, एफ एफ, बी बी, डब्ल्यू डब्ल्यू आणि जी आर, आणि काय बाणो, जी आर. आता ट्रिक काय बघा, ही जी पहिली जी पाच आहेत ना, याला तुम्ही काय लावायचं माहीत आहे का, ओ यू जी एस टी लावायचं. काय लावायचं, ओ यू जी एस टी, म्हणजे बघा आता बाय काय येणार, बॉट, आणि पुढं पण काय लिहा, बॉट. आता बघा, ब्रिंग काय येईल सांगा, बी आर ओ यू जी एस टी, काय ब्रॉट, बघा ब्रॉट. थिंकचं काय येईल, थॉट, आणि पुढं पण काय लिहा, थॉट. आता बघा, फाईटचं काय येईल, फॉट, पुढं पण काय लिहा, फॉट. सिक्सचं पण लिहा, काय लिहायचं, सॉट, आणि पुढं पण काय लिहा, सॉट. आता या पाचला काय लागलं, ओ यू जी एस टी, बरोबर. आता टीच आणि कॅचला बाणो बघा, उच्चार तोच होतो, टॉट आणि कॉट. बघा, टीच टॉट टॉट, कॅच कॉट कॉट, पण फरक काय, इथं ओ यू जी एस टी नसतो बाणो, काय असतो, ए यू जी एस टी, म्हणजे बघा, टी ए यू जी एस टी टॉट, टी ए यू जी एस टी टॉट, सी ए यू जी एस टी कॉट, सी ए यू जी एस टी कॉट. आता बघा, फाईंड मध्ये काय लावायचं सांगतो बघा, हे तिसरं आहे की नाही, याला लावायचं ओ यू एन डी. काय लावायचं, ओ यू एन डी, मग फाइंड एफ ओ यू एन डी, फाउंड एफ ओ यू एन डी, फाउंड. बाइंड बी ओ यू एन डी, बाउंड बी ओ यू एन डी, बाउंड. उंड बघा, वाईंडचं काय येईल, उंड आणि उंडच येईल बाण पुढं, आणि ग्राइंडचं पण काय येईल, ग्राउंड. हे ग्राइंड म्हणजे दळणे, त्याचा भूतकाळ ग्राउंड आणि ग्राउंड असतो, लक्षात घ्या. पण ग्राउंड हे नाउन पण असतं, मैदान हे वर्ब आहे, लक्षात घ्या. आता हा झाला काय बाणो, ग्रुप सी. राहील ना लक्षात बाण, याच्यात किती आहेत बघा, इलेवन वर्ब्स आहेत. किती, इलेवन. पट दिशी लक्षात ठेवायची. आता बघा याच्या पुढचा की नाही, ग्रुप डी. ही सुद्धा जुळी म्हणजे ट्विन्सच आहेत, लक्षात घ्या. पण याच्यामध्ये घोळ काय बाण बघा, की लीड म्हणजे नेतृत्व करणं, मीट म्हणजे भेटणं, फीड म्हणजे खाऊ भरवणं, ब्लीड ब्लडचं वर्ब आहे, ब्लीड रक्तस्राव होणं. बघा, ब्रीड म्हणजे पैदास करणं. बघा, स्पीड म्हणजे वेगात जाणं. फ्ली म्हणजे पळून जाणं, पण कसं पळून जाणं, एखादा गुन्हा करून पळून जाणं. आणि स्लाइड म्हणजे घसरणं, नाही का, स्लाइड्स असतात घसरणं. आता बघा याच्यामध्ये ट्रिक काय बघा, इथं जर ई ए आणि डबल ए की नाही बाणो, याचं तुम्ही फक्त काय करायचं माहित आहे का, एकच ई फक्त लिहायचा. बघा, डबल ई किंवा ई ए आहे ना, ह्याचं काय करायचं, एकच ई, म्हणजे लीडचं काय होईल बघा, लेड आणि लेड. मग मीटचं काय होईल बघा, मेट आणि काय होईल, मेट. मग बघा, फीडचं काय होईल, फेड. काय सांगा, फेड. ब्लीडचं काय होईल बघा, ब्लेड आणि काय होईल, ब्लेड. ब्रीडचं पण तसं बघा, ब्रेड आणि काय होईल, ब्रेड. स्पीड बघा, स्पेड आणि काय होणार, स्पेड. बाणो फ्ली की नाही, फ्ली आणि स्लाइड, नीट लक्षात घ्या. फ्लीचं पण होतं फ्लेड आणि काय होतं, फ्लेड. आणि स्लाइड आहे ना, नीट लक्षात, थोडंसं वेगळं आहे, यस एल आय डी, स्लीड, आणि यस एल आय डी, स्लीड. म्हणजे लक्षात घ्या, आता हे ग्रुप सी आणि ग्रुप डी हे सुद्धा जुळेच आहेत. आणि लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे, लक्षात घ्या, व्यवस्थितपणे करा, लक्षात घ्या, त्याशिवाय आपल्याला टेन जमणार नाहीत. आणि मी सांगू, तुम्हाला जर इंग्लिश स्पीकिंग करायचं असेल ना, तर तुम्हाला नियर अबाउट 500 वर्ब्स जे आपली डेली यूजमध्ये असतात ती, आणि त्याचे वर्ब फॉर्म तुमचे पाठ असले पाहिजेत. मग आता बाण बघा, डी पर्यंत आपले ग्रुप झाले, बरोबर. आता आपण पुढचा एक ग्रुप घेऊया मित्रांनो. आता ग्रुप ई, आणि हा ट्विन्स म्हणजे जुळ्यांचा शेवटचा ग्रुप आहे, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये जवळजवळ 31 च्या आसपास वर्ब्स आहेत, लक्षात घ्या. आता लक्षात घ्या,
हे V1 आणि त्याचं मीनिंग हे मी बोर्डवर दिलेलं आहे, त्यामुळे त्याची मी काही जास्त चर्चा करणार नाही, लक्षात घ्या. आता पे से आणि ले ही बघा बाणो दिसाय सेम आहेत का ना. बघा तुम्ही पेचं तुम्ही सांगू शकता, पेचं काय असतं पेड, मग इथं पण काय सांगा बाणो पेडच, बरोबर ट्विन्स आहेत जुळेत. मग सेचं काय सांगा बाणो सेड, आणि काय सांगा सेड. लेचं काय येईल बघा लेड, आणि काय लेड. पण हे लाय असतं ना लाय, ह्याचा अर्थ असतो जमिनीवर पडून राहणे, लक्षात घ्या. इथं आपण गोंधळ काय करतो बघा, ह्याचं फिटू आहे ना लेड होतं, काय होतं लेड. पण फित्रे न बाण ह्याचं LAIN काय होतं लेन. हे फक्त नीट लक्षात ठेवा. आता बघा सेल टेल सेम आहेत ना बाण, तुम्ही काय करायचं सोल्ड सोल्ड. आता बघा टेलचं काय येईल मग टोल्ड आणि टोल्ड. होल्ड आहे की नाही याचं मात्र बाणो हेल्ड, आणि काय होतं हेल्ड. म्हणजे आले लक्षात बाणो का, हे दिसायला एकसारखे आहेत म्हणजे रूप कसे आहेत एकसारखे आहेत. आता बघा गेट माहित आहे तुम्हाला गॉट, आणि काय होणार गॉट. सीट काय होणार बघा सॅट, आणि पुढे काय येणार सॅट तेच येणार. मग स्पीडचं काय येईल बघा स्पॅट आणि स्पॅट. लाईट म्हणजे पेटवणे हे व्हर्ब आहे बरं का, आणि लाईट म्हणजे प्रकाश हे नाऊन आहे लक्षात घ्या. मग हे व्हर्ब असेल तर याचं काय येतं लीट, आणि फित्री पण काय येतं बाणो लिटच येणार. आता बघा मेक काय येईल सांगा मेड आणि मेड. हॅवचं ना बाणो काय येतं माहिती आहे का हॅड, आणि पुन्हा काय येतं हॅडच येतं, काय येतं हॅड. लिव LEAVE लिव सोडून जाणे, आणि LIVE लिव म्हणजे राहणे लक्षात घ्या. ते लिव आहे ना ते रेग्युलर आहे, हे लिव आहे का इरेग्युलर. लिवचं येतं बाणो LEFT लेफ्ट, आणि LEFT काय लेफ्ट. मिनिंग इथं दिलेलं आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे बघा. आता याच्या पुढं काय दिलंय बाण बघा विन, बघा आता जिंकणे नाही विनचं काय येतं माहितीये का ओन, आणि तिसरं पण काय येणार ओन. बघा आता लूजचं माहित आहे बाण काय येतं लॉस्ट, तिसरं काय येणार लॉस्ट. शूट बाणो का शॉर्ट, आणि तिसरं पण तेच लिहा पुढं काय शॉर्ट. बघा आता शाईन काय येतं माहित आहे का शोन, तिसरं पण तेच लिहा शोन. आता बाण बघा इथून इथपर्यंत ना एक छोटीशी ट्रिक आहे, काय बाण बघा डिग आहे ना तिथं आय आहे ना फक्त यू करायचा डिग डग, आणि काय होईल सांगा डग खोदणं. स्पिन नका बाणो का स्पन, आणि काय येतं स्पन. बाणो एकदा ना चेंज द वॉइस मध्ये ना हसत म्हणजे चुकतं कधी बघा. स्पिनचं आपण काय करतो माहित आहे का, तर स्पॅन आणि स्पन करतो असं होत नाही, स्पिन स्पन आणि काय होतं स्पन. बघा हँग काय होतं माहित आहे का हंग, आणि काय बाणो हंग. बघा आता हे हँग म्हणजे काय लटकवणं, पण फाशी देणं असा अर्थ त्याचं हँगड ईडी पण लागतो लक्षात घ्या बरं का. आता स्टिंग काय येणार सांगा, तर स्टंग, आणि काय येईल स्टंग नांगी किंवा डंक मारणे विंचू मारतो ना तो. बघा रिंग WRING काय येतं WRUNG रंग, आणि WRING काय रंग पिणं. बघा आता स्विंग म्हणजे झोक घेणं स्वंग, आणि काय येतं स्वंग. आता बघा फ्लिंग काय येतं माहित आहे FLUNG काय, हे जे आय आहे ना त्याचा फक्त यू करा बस, आय आणि ए आहे ना त्याचं. बघा फ्लिंग फ्लंग काय येतं फ्लंग दूर भिरकावणं. क्लिंग बघा बाणो का क्लंग, आणि काय येतं क्लंग घट्ट पकडणं. स्टिक बाणो का स्टक, आणि काय येतं स्टक तेच लिहा पुढं चिटकवणं. स्ट्राईक आहे ना बाणो का याचं होतं स्ट्रक STRUCK काय स्ट्रक, पुढं तेच लिहा स्ट्रक काय टोला मारणं. आता ही जी पाच आहेत ना बाणो पुन्हा फसवतात लक्षात घ्या. हिअर आहे का नाही याचं येतं HEAR फक्त डी लावा ED नाही हर्ड, हिअर्ड नाही हर्ड. तिसरं पण काय करा HEARD काय हर्ड. मग आता ओव्हर हिअरचं काय येईल बाण बघा ओव्हर हर्ड, आणि ओव्हर हर्ड ह्याचा अर्थ ऐकणं पण ह्याचा अर्थ चुकून कानावर पडणं. आता बघा स्टँड स्टूड, आणि पुढं पण काय येईल स्टूड उभं राहणं. मग अंडरस्टँडचं काय रे बाणो, बघा अंडरस्टूड आणि अंडरस्टूड समजणं, आणि बाणो का मिसअंडरस्टँडचं पण काय येईल मग बाण बघा की मिसअंडरस्टूड, आणि पुढं पण काय येईल मिसअंडरस्टूड म्हणजे गैरसमज होणं. म्हणजे येते का लक्षात बाणो, ही जवळजवळ 31 आसपास वर्ब्स आहेत की नाही. म्हणजे आज जर आपण बघितली ना तर जवळजवळ 100 आसपास बाणो वर्ब झाली, किती 100 आसपास. आणि बघा बाणो ही फक्त तुम्ही किती मिनिटात करणार आहे, फक्त 20 मिनिट्समध्ये. आलं लक्षात, मग ही तुम्ही फर फॉर्म्स व्यवस्थित पाठ करायची बाणो, कारण
याच्याशिवाय आपण ग्रामर परफेक्ट शिकू शकत नाही, इंग्लिश स्पीकिंग करू शकत नाही, आपल्या आयडियाज आपण सेंटेन्स फॉर्मेशनच्या माध्यमातून मांडू शकत नाही. आलं लक्षात? म्हणजे फोर फॉर्म्स आहेत ना बाळांनो, हा आपण असं म्हणू की इंग्लिश ग्रामरचा अगदी बेसिक आणि अतिशय इम्पॉर्टंट असा भाग आहे, म्हणून आपण हे व्हर्ब फॉर्म्स केलेच पाहिजेत. आता आपण ही जुळी बघितली नाही, म्हणजे तिळी आणि जुळी बघितली. आता किती इझी आहेत बघा, मला खात्री आहे बाळा तुम्ही ही पटदिशी पाठ करणार बरोबर, आणि ही पाठ केल्यानंतर लक्षात पण ठेवायचे आहेत. लक्षात घ्या, मी तर म्हणे लाईफ टाईम. अरे तुम्हीच काय, तुमच्या मुलांना तुमच्या नातवंडांना सुद्धा तुम्ही ही इझीमध्ये तुम्ही शिकवू शकाल. लक्षात घ्या, इतकी ही इझी आहेत. आलं लक्षात? मग करणार ना अभ्यास, करा अभ्यास, लिहून घ्या. आणि लक्षात घ्या, हा व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या मित्रासोबत काय करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बरोबर, बेस्ट ऑफ लक.